कुठे निघाली सोनू? गणपती बाप्पा येणार. आणि सुप्रिया मावशीच्या घरी हा गणपती बाप्पा येतो दरवर्षीप्रमाणे. गेल्या वर्षी आपण सगळ्यांनी धमाल बघितलीच होती. तर हा बाप्पा जवळजवळ आमच्या घरातला असल्यासारख्या आपल्याच घरातला आहे ना तू. हो आणि आता खरंच आहे, ते आमची एकच फॅमिली आहे. आणि किती वाजलेत आत्ता? आता वाजले 11:30. जस्ट आम्ही फूड ट्रक फूड ट्रक बंद करून आता आलोय. आज लवकर सगळं संपल्यामुळे हो गणपती म्हणाला की संपवतो लवकर, तुम्ही जा आणि मला पहिले लवकर घरी घेऊन या. असंही रोज लवकरच संपत की जास्तच हो आमचे कस्टमर्स बिचारे अर्धे जातात. तर चला गणपती बाप्पा, परत एकदा गणपती बाप्पा. चलो चला ताई, चला बसा. दोन दोन गाड्या घेऊन एक गणपती. माझे सोनू बाप्पासाठी काय बनवणार? पहिले फूल आणि बाप्पासाठी मी फूल बनवणार. अच्छा वाव. आणि बाप्पाचे मोदक नाही बनवणार उद्या? सुप्रिया मावशीला मदत करणार ना मोदक बनवायला? आणि मी कॉफी चॉकलेट. चॉकलेट वाली बाई. लॉक आणि ही आहे लाईन, गणपती बाप्पा घेण्याची लाईन. तुम्हाला असा सहजासहजी बाप्पा मिळणार नाही. रात्रीचे 2 वाजलेत आणि आम्ही आता गणपती घ्यायला आलोय आणि खूप गर्दी आहे, प्रचंड गर्दी आहे. त्याच्यामुळे आता नंबर कधी लागणार आहे माहीत नाही, साधारण तरी अजून अर्धा तास लागेल असं वाटतंय. मी आणि मिहीर आमचं महाराज पावभाजीचा फूड ट्रक बंद करून लाईनमध्ये उभे राहिलो आहे. आदेशसुद्धा आहे बरोबर, त्याच्यामुळे आता बघूया कधी नंबर लागतो. आणि परत पहाटे गणपतीची पूजा, त्यामुळे अशी झोप येते खरी डोळ्यावर. पण बाप्पाला बघायची एक ओढ आहे, त्याच्यामुळे लाईनीतनच पुढे जायचं. गाडीमध्ये तो दिसतोय बघा. जानवी पाठारे होल्ड करून आहे, मिहीर पाठारे गाडी चालवतात आणि अन्वी विचारे, नैती खाडिये आणि हर्षिता साईशे, आम्ही सगळेजण गणपती न्यायला आलो. रात्रीचे 3:30 वाजलेले आहेत आणि उत्साह बघा, गणपती बाप्पा.